आपण नवरात्रीच्या निमित्तानं हा इंटरव्ह्यू करतोय. सो तुमच्या आयुष्यातली अशी एखादी स्त्री आहे का जी खूप महत्व आहे तुमच्या आयुष्यात तिचं? एक नाही आहे, दोन आहेत. एक म्हणजे माझी आई आणि दुसरी माझी सासू, ज्यांच्याशिवाय म्हणजे आईशिवाय मला जन्म मिळाला नसता. लहानपणापासून ते सासरी जाईपर्यंतचे संस्कार मिळाले नसते. आणि आयुष्य उत्तम पद्धतींनी कुठलीही परिस्थिती आली आपल्यावर की कुठलीही परिस्थिती ओढवली तरीसुद्धा हसत हसत कसं जगायचं हे माझ्या सासूने मला शिकवलं आहे. आणि ती स्वतः फायटर होती आणि मला असं वाटतं की जर का तिने शिकवलेलं निम्मं जरी मी पाळलं तरीसुद्धा आय थिंक आय विल बी सक्सेसफुल. माझ्या सासूबाई शेंगदाण्याची आमटी उत्तम करायच्या. स्मिताताई? हो, स्मिताताई. त्या ना माहेरच्या गोविलकर आणि म्हणजे आमचे नाना, त्यांचे वडील ते गोविलकर आणि त्यांची आई बावकर वर का. सो आमच्या घरामध्ये सगळे सारस्वत पद्धतीचे पदार्थ म्हणजे एस्पेशली फिश वगैरे सो तसे बनतात. म्हणजे त्या असताना बनायचे. आता माझ्या नवऱ्याला आणि फिशचा वाससुद्धा चालत नाही. सो तो टूरवर गेला किंवा बाहेर गेला, कामावर गेला, तर मी आणि माझी लेक बनवून खातो. एखादा पदार्थ आहे जो लक्षात राहिला आहे की त्यांनी? माझ्या सासूबाईंचा ना वेगळा आहे, अतिशय वेगळा पदार्थ आहे. पण आपण अगदी म्हणजे उपासाचा वरी तांदूळ करतोय आणि तेव्हा बोललेलं चालेल का? चालेल ना. हिरवे टोमॅटो जे असतात ना त्या ते कापून आणि प्रॉन्स म्हणजे मोठे टायगर प्रॉन्स असतात ना ते कापून परतून त्याचा एक उत्तम त्या ग्रेव्ही बनवायच्या. आणि तुम्हाला येते ती बनवतात? मला येते बनवतात, त्यांनी मला शिकवून ठेवली होती कारण त्यांची फेवरेट होती ती.